नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे लेसन 3 बघणार आहोत. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठासा अभिमान होता. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज, लक्षात ठेवावे. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. शौर्याची परंपरा. हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे, म्हणजेच पटत नसे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगात पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. घृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारी ही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारे हळहळत उसाचे सोडत, पण त्यांच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले, कोण होते हे शिवभक्त? हे होते मालोजीराजे भोसले, वेरूळचे भोसले, वेरूळ गावचे पाटील. मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकडे भाऊ. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते. तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता.
तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्याच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यात होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शेरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरींचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईंसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. शहाजीराजे. निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायची बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजाने निकराने लढाई लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शेरीफजी मारले गेले पण शहाजीराजांना मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांच्या सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागले. त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्याला सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी शहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. अशा प्रकारे आपण लेसन क्रमांक 3 परिपूर्ण बघितला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.